देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर्षीचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येणार आहे आणि सुरुवातीपासूनच हा पुरस्कार यावर्षी वादाच्या भवऱ्यात सापडलेला आहे सध्या तयारी काय काय होत आहे याविषयी बातचीत करूया आणि जो वाद आहे की जो थांबतच नाहीये याच्याबद्दल सुद्धा रोहित टिळक जे की एक मुख्य ट्रस्टी आहेत या टिळक स्मारक ट्रस्टचे त्यांच्याशी बातचीत करूया रोज जी काय सांगाल तयारी काय काय झालेली आहे आणि सर्वप्रथम टीम वी मध्ये हा पुरस्कार सोहळा होणार होता तो आता एस पी कॉलेजच्या मैदानात होत आहे पंतप्रधानांना यंदाच्या वर्षीचा हा पुरस्कार आहे आणि टी एम बी घ्यायचा आम्हाला आमची इच्छा होती पण एस पी कॉलेजचा आवार जरा जास्त मोठं आहे ते ग्राउंड आणि सिक्युरिटी रिझन्स आणि सगळा प्रोटोकॉल व्यवस्थित सांभाळला जावा आणि एक चांगल्या पद्धतीने तो एक कार्यक्रम केला जावा म्हणून टी एम ईमधनं एस पी कॉलेजला आम्ही विनंती केली त्या संस्थेला आणि त्यांनी मान्यसुद्धा केली म्हणून तिकडच्या आवारात हा कार्यक्रम होणार आहे पूर्ण तयारी झालेली आहे बारकाईनी सगळीकडे बघितलं बघितलं जाते आणि जे काही नियम नियमावली प्रोटोकॉल्स जे प्राईम मिनिस्टर्स प्रोग्रॅमसाठी हवे ते पूर्णपणे आम्ही फॉलो करतोय वाद एका ठिकाणी पण जेव्हा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराचं जेव्हा म्हटलं जाते किती महत्वाचा याच्याबद्दल काय सांगाल तुम्ही हा पुरस्कार या त्र्यांशी पासून याला सुरुवात झाली आणि ज्या लोकांनी देशाकरता कार्य केलं फक्त भारतात नाही पण जगात ज्यांची नाव मिळवली ज्यांनी आपापल्या क्षेत्रात ज्यांनी काम केलंय म्हणजे फक्त राजकीय नाही पण शास्त्रज्ञ असतील सोशल वर्कमध्ये काम करणारे असतील उद्योगपती असतील रेव्होल्युशनरीज असतील अशा अनेक लोकांना हा पुरस्कार दिला जातो दरवर्षी एक ऑगस्टला त्यामुळे हा राष्ट्रीय पुरस्कार एक एक प्रेरणा देऊन जाणारा असावा ही त्याच्यामागे संकल्पना होती की यांचे विचार यांचे अनुभव या निमित्ताने लोकांपुढे येतात या सर्व थोर पुरुषांचे आणि आपल्याला सुद्धा त्याच्यातनं शिकायला मिळतं बरंच आणि त्याकरता या पुरस्काराचं नियोजन हे केलं गेलं त्यामुळे हा निश्चितपणे पंतप्रधान मोदींचा सुद्धा जेव्हा त्यांनी पुरस्कार स्वीकारला तेव्हा त्यांचं केलेलं कार्य किंवा त्यांचा अनुभव आणि आत्मनिर्भर भारत आणि न्यू एज्युकेशन पॉलिसी या मेक इन इंडिया म्हणजे या दोन गोष्टींच्या मुख्य आधारावर जो आम्हाला स्वदेशी आणि नॅशनल एज्युकेशनचे जो लोकमान्यांनी मुद्दा चतुश्रुतीमध्ये मांडला होता राष्ट्रीय शिक्षणाचा तो जाणवला आणि निश्चितपणे हा खूप मोठ्या प्रमाणात याचा देशाला सुद्धा फायदा होणार आहे आणि चांगल्या पद्धतीने हा पुरस्कार होईल प्रतिष्ठित असा पुरस्कार यावेळेसचा सन्मान देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तो देण्यात येणार आहे पण जो वाद निर्माण झालेला आहे आणि तुमच्याकडे सुद्धा ज्या प्रकारे बोट दाखवल्या जात आहेत स्वतः काँग्रेसचे नेते मंडळी तुम्ही पण काँग्रेसचे आहात की काँग्रेस जेव्हा भाजपाच्या विरोधात आहे नरेंद्र मोदी यांच्या विरोधात आहे तेव्हा काँग्रेसचे नेते रोहित टिळक यांनी हा हे पाऊल का उचललं हे एक राजकीय व्यासपीठ नाही आणि एक अनेक राजकीय पक्षाच्या लोकांना या पुरस्कारांनी याआधीसुद्धा सन्मानित केलं गेलेलं आहे इंदिराजींनासुद्धा दिलं गेलं आहे डॉक्टर मनमोहन सिंग साहेबांना दिला आहे बिहारी वाजपेयी साहेबांना दिला आहे पवार साहेबांना दिला गेला आहे एस एम जोशी हे पहिले मानकरी होते आणि मी म्हणलो तसं फक्त राजकीय नाही पण इस्रो डियाडोचे अनेक शास्त्रज्ञांना हा दिला गेला आहे रेव्होल्युशनरीजला दिला गेला आहे उद्योगपती बाबा कल्याणी हे आता कोविडचं जे संकट आलं तेव्हा डॉक्टर सायरस पुनामाला म्हणजे अशा वेगळ्या वेगळ्या क्षेत्रात ज्यांनी कार्य आहे अशा लोकांना हा दिला जातो याच्यात कुठेही राजकीय व्यासपीठच नाही की याच्यात राजकीय काहीतरी अर्थ लावायला पाहिजेत की कुठल्या विशिष्ट व्यक्तीला दिला किंवा कुठल्या पक्षाचा आहे किंवा त्याच्यामुळे तो दिला गेला आहे आणि त्यांचं त्यावेळेचं कार्य की आणि त्यावेळेची लोकमान्यांची भूमिका कुठले ते सरकार किंवा तो व्यक्ती त्यांच्या माध्यमातून हा पुढे घेऊन जात असेल मग त्यांच्या कामाच्या माध्यमातून राजकीय असेल तर त्यांच्या निर्णयाच्या माध्यमातून शास्त्रज्ञ असतील तर ते देशाला कुठल्या वेगळ्या उंचीवर घेऊन जाणार जात असतील त्यांच्या विचारांनी तर तशा लोकांचा सन्मान आपण करतो म्हणून याच्यात काँग्रेसचा मी आहे का नाही याचा कुठे संबंध त्याचा येत नाही कारण राजकीय व्यासपीठच नाही पण आता ज्या प्रकारे वाद निर्माण झालेला आहे तुम्हाला काय म्हणायचं आहे की तीव्र विरोध होत आहे काँग्रेसचे विरोध करत आहेत अनेक ठिकाणी पोस्टरच लावून टाकले आणि मोदींना सरळ सरळ त्यांच्यावरती अटॅक केल्या जाते अशा वेळेस मनात काय विचार आहे मी म्हणलो तसं हे राजकीय व्यासपीठ नाही आणि हे सन्माननीय म्हणजे हे व्यक्तीला म्हणजे मोदींचं एक कार्य आहेच आहे पण देशाचे पंतप्रधान सुद्धा आहेत ते आणि त्यामुळे ते येत आहेत आणि हा कार्यक्रम आपण घेतो आणि मी म्हणलो तसं आत्मनिर्भर भारत ही जी भूमिका आणि त्यांनी ठेवली सेल्फ रिलायंट देश असावा त्यामुळे एका भूमिकेला आणि त्यांच्या काही भूमिकेला आम्ही जे लोकमान्यांचे विचार पुढे घेऊन जाणारे दिसते त्या भूमिकेला डोळ्यासमोर ठेवून आम्ही हा पुरस्कार देतोय त्यामुळे त्याला हे राजकीय व्यासपीठ नसल्यामुळे विरोध हा करायला नाही पाहिजे म्हणजे ते चुकीचं चाललंय जे काय चाललंय आणि मला तर अजून बोलले नाहीत कोण पण अशा प्रकारची भूमिका ही घ्यायला नको होती कोणी कुठेतरी काँग्रेसला बाय बाय करून भाजपामध्ये प्रवेश करण्याचा विचार आहे का असे आरोप लावतात तुमच्या नाही ते आरोप आधी आजपर्यंत जेव्हा वेगळ्या पक्षातल्या लोकांना हा दिला गेला होता तेव्हा सुद्धा आरोप लावले गेले असते पण म्हणजे पाहुणे म्हणून सुद्धा अनेक वेगळ्या पक्षांचे लोक इथे आले म्हणजे पुरस्कार काही यांना दिला पण प्रमुख पाहुणे भाजपच्याही यादी येऊन गेलेत पण ते व्यासपीठच ते नसल्यामुळे राजकीय त्याच्यातनं असे कुठले अर्थ लावण्याची आवश्यकता नाही तुमच्याशी जे काँग्रेसचे मोठे नेते मंडळी आहेत नाना पटोले आहेत किंवा दिल्लीत राहुल गांधींच्या ऑफिसमधनं कोणी काही तुमच्याशी बोलले कारण कारण तुमच्याबद्दलची तक्रार अरविंद शिंदे यांनी एमपीसीसीला पण केली आणि दिल्लीला सुद्धा केली असं त्यांचं म्हणणं आहे पण हा इंटरनल पार्टीचा विषय आहे त्यामुळे तुम्ही बोलायची मला वाटत नाही की काय आवश्यकता तुमच्याशी संपर्क नाही केला मी म्हणलो हा इंटरनल पार्टीचा विषय हा कार्यक्रम झाल्यावर मी त्यांना भेटून काय सांगायचं रे सांग बघा रोहित टिळक चेहऱ्यावरती हसू आहे आणि म्हणणं त्यांचं आहे की प्रतिष्ठित असा हा पुरस्कार यावेळेस देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांचं योगदान देशासाठी समाजासाठी केलेलं जे योगदान आहे त्याच्यामुळेच हा पुरस्कार त्यांना देणं योग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे कॅमेरॅन गोपाल हरणेसह पंकज खेळकर पुणे मुंबई तक